नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 24 मेला एक परिपत्रक आला आहे. या परिपत्रकानुसार निका महानगरपालिकेमध्ये 1178 पदाची नवीन पदभरती निघालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता, बघा परिपत्रक, बघा दिनांक 24/5/2023 आहे, ठीक आहे. तर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्द्यावर आपण चर्चा करूया. बघा मित्रांनो, परिपत्रकानुसार ही जी जाहिरात आहे मित्रांनो, कोणत्या पदासाठी आहे? कार्यकारी सहाय्यक, ठीक आहे. कार्यकारी सहाय्यक यासाठी ही जाहिरात आहे या पदासाठीची. आणि यामध्ये आपल्याला नाही का मित्रांनो, बघा इथं वेतन वगैरेबद्दल माहिती दिलेली आहे, ठीक आहे, की पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक, वेतनश्रेणी आहे सुधारित, म्हणजे 21,700 ते 69,100 वेतनश्रेणी असुधारित वगैरेबद्दल इथं माहिती दिलेली आहे, ठीक आहे. भरावयाच्या रिक्त पदाची संख्या मित्रांनो 1178, म्हणजे किती पदं भरल्या जाणार आहे? 1178, हे तर महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा आपण जागा बघूया. तर यामध्ये निम्न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून निवड पद्धतीने कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची भरावयाची रिक्त पदे 1178 कसे दिली आहेत ते बघूया. बघा तर यामध्ये बघा तपशील आहे भरावयाची एकूण पदे. अजा, अजा म्हणजे अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जाती 134 जागा. अनुसूचित जमाती 91 जागा. विजा म्हणजे विमुक्त जाती, VJNT, याला आपण VJNT पण म्हणतो, VJ, ठीक आहे. तर याच्यामध्ये आहे 43 जागा. भजबसाठी 31 जागा. भजकसाठी भटक्या जमाती कसाठी 35, भटक्या जमाती डसाठी 16, विशेष मागास प्रवर्गासाठी 17, इतर मागास प्रवर्गासाठी 217, आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 118, खुल्या म्हणजे ओपनच्या जागा आहे 476, अशा एकूण 1178 जागासाठीची ही भरती आहे मित्रांनो, ठीक आहे. तर पुढं बघूया आपण. यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिक्त पदाचे प्रवर्गणी आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे इथं दिले गेले आहे. यामध्ये बघा आपण अर्ज कधी करू शकतो याबद्दल आपण माहिती बघूया. अर्हता वगैरेबद्दल माहिती बघूया. बघा तर मित्रांनो, याच्यामध्ये नियुक्तीसाठी काय अर्हता लागत? उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळाची माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा, त्याचबरोबर आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाची मराठी व 100 गुणाची इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. इथं हे एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे का, मराठीचे 100 गुणाचा विषय त्यानं घेतलेला असावा आणि 100 गुणाचा इंग्रजी, म्हणजे भाषेच्या ज्ञानाबद्दल इथं भर दिली गेली आहे. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, म्हणजे त्यांच्याकडे टायपिंग पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, अशी ही अर्हता आहे, तुम्ही पाहून घ्याल व्यवस्थित याला, ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादाबद्दलची माहिती दिली आहे. आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपरचं स्वरूप पण दिले आहे. मराठी भाषा आणि व्याकरणला 25 प्रश्न म्हणजे 50 गुण. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इथं लक्षात द्यायचं आपल्याला की इंग्रजी भाषा व मराठी व्याकरण याला नाही का 25 प्रश्न 50 गुण. आणि सामान्य विज्ञानचं तसंच आहे, सामान्य विज्ञानसुद्धा किती 25 प्रश्न 50 गुण. आणि बौद्धिक क्षमता चाचणी यालासुद्धा मित्रांनो किती दिली गेली आहे, तर बघा बौद्धिक चाचणीला 25 प्रश्न 50 गुण. आणि 40%नुसार प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी काय आवश्यक आहे, म्हणजे 20-20 गुण तरी तुम्हाला पास होण्यासाठी इथं मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अशी तुमची ही जी एक्झाम आहे ही किती मार्काला होणार आहे, जवळपास 200 गुणाची एक्झाम होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता राहिला विषय महत्त्वाचा, म्हणजे अर्ज. तर अर्जासाठीची इथं स्पष्ट दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक 27/5/2023 ते 16/6/2023 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकतो. अशी ही खात्यांतर्गत ऑनलाईन, आता याची खात्यांतर्गत ऑनलाईन परीक्षा शुल्क बघा. तर खात्यांतर्गत ऑनलाईन परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये आहे, 1,000 रुपये फक्त. आणि मित्रांनो, मागासवर्गीय प्रवर्गासाठी नाही का 900 रुपये आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला मित्रांनो दिनांक 27/5 पासून तर 16/6/2023 रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच्या आधी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा कालावधी दिलेला आहे. तशी ही जाहिरात आहे, आपल्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे. आणि ही जाहिरात व्यवस्थित पाहून घ्या.